नमस्कार मैत्रिणींनो, कुक विथ क्षमामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण मँगो मिठाई, हॉटेलसारखी मँगो मिठाई कशी बनवायची ते बघणार आहोत. ही मिठाई खायला खूपच चविष्ट लागते आणि दिसायलाही खूप सुंदर दिसते. आपण मँगो मिठाई बनवण्याकरिता सुरुवातीला दशहरिया आंबा घेतलेला आहे. या आंब्यामुळे मिठाईला छान कलर येतो. तुम्ही दुसरा आंबा घेतला तरी चालेल, त्यामध्ये थोडा आपल्याला कलर टाकता येतो, त्यामुळे पण छान कलर येतो. चला तर मग बघूया आपण मँगो मिठाई कशी बनवली ते. आपण मँगो मिठाई बनवण्याकरिता दशहरिया आंबा घेतलेला आहे, 3 आंबे घेतलेले आहेत आणि त्याचा मिक्सरमधून पल्प काढून घेतलेला आहे. आणि त्याच वाटीने आपण एक वाटी साखर घेतलेली आहे, मिल्क पावडर, बारीक खोबरा किस आणि खवा घेतलेला आहे आणि इलायची पूड घेतलेली आहे. आपण आता एका भांड्यामध्ये मिश्रण टाकून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित फिरवून घ्यायचं आहे पाणी आटेपर्यंत. आपण आता यामध्ये पाणी आटल्यानंतर साखर टाकायची आहे, इलायची पूड टाकलेली आहे, खोबरा किस टाकून घेतलेला आहे. आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, गोळे होऊ द्यायचे नाही आहेत आणि कमी गॅसवरच शिजवायचं आहे. आपण आता मिल्क पावडर टाकून घेतलेला आहे आणि खवा टाकून घ्यायचा आहे. आता सर्व साहित्य टाकून झाल्यावर मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपल्याला वडीचं मिश्रण बनेपर्यंत शिजवून घ्यायचं आहे. आता आपलं मिश्रण शिजवून झालेलं आहे, गॅस बंद करून द्यायचा आहे आणि थोडं थंड होऊ द्यायचं आहे. आता थोडं थंड झाल्यानंतर आपण एका प्लास्टिकवरला तूप लावून त्यावर लाटून घ्यायचं आहे. प्लास्टिकवर किंवा सिल्वर पेपरवर लाटून घ्यायचं आहे. तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनसुद्धा दाबायला विसरू नका, कारण सर्वात आधी जी नवीन रेसिपी टाकल्या जाईल ती तुमच्यापर्यंत नक्की पोहोचेल. आता आपण लाटून घ्यायचं आहे, खूप पातळी लाटायचं नाही आहे आणि खूप जाडही लाटायचं नाही आहे. आणि आता वरून आपण काजू बदाम पिस्त्याचे काप टाकून घ्यायचे आहे आणि लाटणं फिरवून घ्यायचं आहे. बाहेर निघायला नको म्हणून लाटणं फिरवून घ्यायचं आहे. आणि आता आपल्याला घट्ट रोल बनवून घ्यायचा आहे आणि घट्ट रोल बनवल्यानंतर आपल्याला एक तासासाठी रोल फ्रीजमध्ये ठेवायचा आहे. आता आपण एक तासानंतर रोल बाहेर काढून घेतलेला आहे. आता याला आपण खोबरा किस, बाहेरून खोबरा किसही लावू शकतो किंवा ड्रायफ्रूट्स पण लावून कापू शकतो. आपण हॉटेलसारखा लुक येण्याकरिता चांदीचा वर्क लावून घेतलेला आहे. आपण आता पूर्ण रोलला चांदीचा वर्क लावून घ्यायचा आहे आणि त्याला चाकूने कापून घ्यायचा आहे. आता ही आपली मिठाई तयार झालेली आहे. तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, कमेंट्स करा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसह. धन्यवाद.